तसाच एक हा गड आहे, याबद्दलची थोडी माहिती आपल्याला आपले केव्ही ट्रॅकर्सचे संयोजक श्री सचिन सर देतील. त्यांना मी विनंती करतो की सर तुम्ही या गडावरचा मावळ्यांचा आणि महाराजांचा थोडक्यात इतिहास आमच्या लोकांना सांगावा. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ विक्रमच्या नवीन प्रवासाच्या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील रत्न. समुद्रसपाटीपासून 1229 मीटर उंचीवर असलेला नगर जिल्ह्यातील रतनगड. जवळचे जबरदस्त होतकुरू ट्रॅकर कोणत्याही ट्रॅकसाठी नेहमी उत्सुक असणार आहे. बघितला विक्रम भाऊ, तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या सोबत आता आपली पूर्ण टीम जी आहे ती पुढे लीड करते. बेस गावापासून आम्ही पुढे निघालो आहेत, पण त्याआधी आमच्या सोबत आहेत, यांना तुम्ही ओळखलं असेल, हेही मोटो ब्लॉग करतात. नक्की पहा, वी ट्रॅकरचे ऑर्गनायझर किंवा त्यांचे संस्थापक जरी म्हणाले तरी चालेल. त्यांचं नाव यज्ञेश आहे, पण त्यांच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव रोड ट्रिप विथ यज्ञेश आहे. सध्या प्रवासाचा मजा घेतो आहे यज्ञेश सोबत. काय म्हणशील यज्ञेश? नंबर. जसा आजचा जो आमचा हा प्रवास राहणार आहे हा खूप मेमोरेबल राहणार आहे, कारण की आम्ही 2 दिवसामध्ये 2 ट्रॅक करणार आहे. पहिला राहणार आहे आमचा रतनगड आणि सेकंड आमचा राहणार आहे कळसूबाई, ज्याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हटलं जातं, तो सेकंड डे होणार आमचा. तर यामध्ये खूप एन्जॉय येणार आहे आम्हाला ट्रॅक करण्यासाठी, खूप म्हणजे खूप. तो तुम्हाला बघायला पण मिळेल एक्सप्लोर विथ विक्रम मध्ये, तर नक्की बघा. मी आमचा ग्रुप दाखवतो, असं वाटतंय आम्हाला दोघींना वाढीत टाकलंय आणि हा ग्रुप ये होती है दोस्त. या गडावर येण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहेत. आम्ही सामरत मार्गे जात आहोत, दुसरा मार्ग रतनवाडी मार्गे आहे. रतनवाडीचा मार्ग तसा सोपा आहे, मात्र आम्ही ज्या मार्गे जात आहोत तो थोडा हाटपॅच आहे. महाराष्ट्राचं जर सौंदर्य पाहायचं असेल ना, तर हा सह्याद्री अनुभव. पहिली सीडी आपण पार केली, अजून 25% ट्रॅक बाकी आहे, वाजले 10:30. ट्रॅक तसं थोडा अवघडच आहे, पण मजा भरपूर येते, कारण विकेंड जरी असलं तरी आज संडे नसल्याने क्राऊड दिसत नाही. केव्ही ट्रॅकरचा ग्रुप आहे, फुल एन्जॉय करतोय आणि ती एन्जॉयमेंट. केव्ही ट्रॅकर्सचे संयोजक श्री सचिन सर देतील, त्यांना मी विनंती करतो की सर तुम्ही या गडावरचा मावळ्यांचा आणि महाराजांचा थोडक्यात इतिहास आमच्या लोकांना सांगावा. जय शिवराय मित्रांनो, आज थोडक्यात मधलं म्हणजे फक्त एकच पराक्रम सांगू इच्छितो तुम्हाला, जी सूरतची लूट. सर्वांनी ऐकली असेल की सूरतची लूट झाली होती. सूरतची लूट झाल्यानंतर पहिला मुक्काम महाराजांनी सालेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला ह्या ठिकाणी केला होता. त्यानंतरचा दुसरा जो मुक्काम होता महाराजांनी ह्याच रतनगडवरती केलेला आहे. केव्ही ट्रॅकर्सवाले खूप हे म्हणायला गेलं तर नशिबवान आहोत की या ठिकाणी आम्हाला महाराजांचे ज्या किल्ल्याला चरणस्पर्श झालेले आहेत त्या किल्ल्याला फिरायला व बघायला मिळतंय. माझं सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला किंवा सगळ्या आपल्या मावळ्यांना सांगू इच्छितो की गल्लीत राहून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा कधीतरी गडावरती किंवा महाराजांच्या कुठल्या तरी किल्ल्याला संवर्धन म्हणा किंवा भेट म्हणून किंवा महाराजांचा गड किल्ला सुरक्षित राहावा, पर्यटन स्थळाला वाव मिळावा या उद्देशानं का होईना, तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. खूप काही गोष्टी अशा आपल्या महाराष्ट्रात, आपण खूप लोक म्हणतो की राजस्थान किंवा इकडे ह्या साईडचे किल्ले खूप सुरक्षित वगैरे आहेत, तिकडे जाऊ आपण बघायला फिरायला. तिकडे जाण्याची काहीच गरज नाही, आपल्या महाराजांचे 350 आसपास किल्ले आपण जर ते सुद्धा बघितले ना तरी आपल्याला आपल्या महाराजांचा खरा इतिहास, महाराज कोण होते काय होते हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण खरं जे आजकालचे मावळे आहेत त्यांना फक्त महाराज एखाद्या गल्लीपुरतं किंवा याच्यापुरतंच माहिती आहेत. त्यांनी खूप म्हणजे माझी खूप कडकडीची विनंती आहे की बा तुम्ही यावं बघावं महाराजांचा
किल्ला कसे काय आहेत महाराजांचे किल्ले, त्या काळात काय परिस्थिती असेल आणि कशा पद्धतीने ते किल्ल्यांवरती सर करत होते हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि एक सांगू इच्छितो की खूप ट्रॅकर्स फिरायला येत आहेत, कोणी बाटल्या फेकतंय, कोणी कचरा फेकतंय. आपण स्वच्छ नाही करू शकत आहे किल्ला, तर आपण कचराही करू नका. ही माझ्या केवी ट्रॅकर्सतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती. जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या नावाचा जयघोष करत आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो. हा आहे कल्याण दरवाजा, याला साम्रत किंवा कोकण दरवाजा असेही म्हटलं जातं. कल्याण दरवाजापासून पुढे निघाल्यावर आम्ही या ठिकाणी पोहोचलो. रतनगडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे नेळं. डोंगर माथ्यावर नैसर्गिकरित्या एक पोकळी म्हणजेच एक छिद्र आहे, ते सुईच्या नेळ्यासारखं दिसत असल्याने त्याला नेळं असं म्हणतात. हा गडापासून थोडा सुटा झालेला एक बुरुज आहे, म्हणजेच राणीचा हुडा असे म्हटले जाते. आणि आसपासच्या परिसरावरती लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. आम्हाला इथे एक गुहा दिसली, ज्यात मध्ये गेल्यावर समजले डाव्या बाजूला एक पाण्याची टाकी होती आणि या ठिकाणी एक रस्ता दिसला. कदाचित तो भुयारी मार्ग असावा आणि तो इकडे निघतोय. शिक्षा द्यायची असेल तर त्याला इथून लुटून पाडायची, नाही मेला तर परत उचलून आणायचे, परत लुटायचे. असा हा कळे लोट. म्हणजे एक प्रकारे आपण मौत की खाई, मौत की खाई. राणीच्या बुरुज पासून इथून खाली आल्यावरती समोर जो आहे तो आहे गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा यासाठी इथे एक गणेशाची मूर्ती आहे. कडसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहिणी होत्या. या तीन बहिणींचं वास्तव्य या तीन डोंगरात होतं, म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसराच्या लोकांमध्ये रुजली आहे. त्यापैकी जे रत्नाबाई रतनदेवी जे मंदिर आहे ते हे. तुम्ही जर इथं नाईट कॅम्पसाठी किंवा नाईट स्टेसाठी जर येणार असाल तर या ठिकाणी स्टेसाठी तुम्हाला बऱ्यापैकी जागा आहे. म्हणजे या ठिकाणी भरपूर जण स्टे करतात, पण आम्ही बेस्ट विलेज निवडले आहे कारण आम्हाला काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या वरती अवेलेबल नसल्याने त्या आम्ही खाली कॅरी करणार आहोत. आणि ती आपली टीम वरती उभी आहे. हे गड किल्ले फक्त रतनगडच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक गड हा या सह्याद्रीचं वैभव आहे. प्रत्येक गडाचा इतिहास हा वेगवेगळा आहे, मात्र प्रत्येक गडावर प्रत्येक ट्रॅकिंगला आणि सह्याद्रीच्या सफरमध्ये एक गोष्ट कॉमन भेटेल आणि हे गड किल्ले हे ट्रॅकिंग तुमची तीच परीक्षा घेत असतात की तुम्ही
किती सहनशील आहात. या गड किल्ल्यांवरती तुमच्या सहनशीलतेची चाचणी होते असंही म्हटलं तरी चालेल, कारण प्रत्येकाला या गड किल्ल्यांवरती येणं शक्य होत नसतं. खरंच मी म्हणेल की हे माझं सौभाग्य आहे, मला हे गड किल्ले पाहायला भेटत आहे, मी गड किल्ले फिरतोय, मी आपला सह्याद्री अनुभवतोय. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा, प्रतिक्रिया नक्की द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की प्रोत्साहन द्या.